राज्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यात काही प्रतिबंध लावले आहे. यात 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा सुद्धा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. शाळा बंद करण्याच्या याच निर्णयाचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला व तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा कोरोना नियम पाळून सुरूच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. यासाठी पालकही शाळा सुरू ठेवण्यासाठी खंबीरपणे सोबत असल्याचे मेस्टाच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या पदाधिकारी यांची बैठक झाशीराणी पुतळ्याजवळ पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. कोरोनाच्या सबबीखाली जवळपास 2 वर्षापासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे मुलांचं फार मोठं शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक असं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आत्ताच अलीकडे गेल्या 1-1.5 महिन्या म्हणजे दिवाळीच्या नंतरच्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि आता कुठे 1-1.5 महिन्यापासून विद्यार्थी शाळेमध्ये येणं सुरू झाले होते. शाळा प्रचंड विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं असतानासुद्धा शाळा आता हळूहळू गतीवर यायला लागल्या होत्या. तर पुन्हा काल म्हणजेच दिनांक 8 जानेवारीला पुन्हा शाळा बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि या थोड्या 4-8 दिवसासाठी नाही तर 1.5 महिन्यासाठी, जवळपास 1.5 महिन्यासाठी शाळा बंद करण्याचा हा निर्णय घेतला. म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण शाळा महाराष्ट्रातल्या बंद राहील असा त्यांनी निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचं हे प्रचंड नुकसान झालेलं पाहून पालक वैतागले आहेत आणि म्हणून पालकांनी खूप फोर्सफुली असं म्हटलं की आता शाळा बंद करू नका. आणि पालकांच्या या खंबीर पाठिंब्यावरच मेस्टा संघटनेची आज वर्धा इथे मीटिंग झाली. महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल अँड ट्रस्टी असोसिएशन म्हणजेच मेस्टा ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा संस्था चालकांची जी संघटना आहे त्या वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आज इथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सगळ्यांनी आपापले मतं व्यक्त केली आणि या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो की आता शाळा बंद करायच्या नाहीत, त्या सुरळीत सुरू ठेवायच्या. कारण झालं ते नुकसान खूप आहे आणि पालकांचा खंबीर पाठिंबा आता शाळांसोबत आहे आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला की शासनाने घेतलेला हा जो निर्णय आहे तो अत्यंत चुकीचा आहे, विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करणारा आहे, एक अख्खीच्याख्खी पिढी बर्बाद करण्याचा हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आहे आणि शाळा सुरळीत ठेवण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतलेला आहे. या वर्धा जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद होणार नाहीत, त्या सुरू राहील. मात्र हे सर्व करत असतानासुद्धा आम्ही शासनाने जे कोरोनाच्या संदर्भातले जे नियम घालून दिले आहेत या नियमांचं आम्ही काटेकोरपणे पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ते सगळे नियमांच्या अधीन राहूनच आम्ही शाळा सुरू ठेवणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळेस शाळा सुरू ठेवत असताना शासनाने पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा एक पर्याय सुचवला होता, त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण होतं. पण आमचं शिक्षण ही काही व्यवस्था होऊ शकत नाही आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील काय आणि शहरी भागातील काय विद्यार्थी शिकू शकत नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण त्याचे कुठलेही फायदे आम्हाला फारसे दिसून आले नाही. हे अत्यंत तकलादू व्यवस्था होती पण त्यावेळेस दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे ती आम्ही ताकदीनं राबवण्याचा प्रयत्न केला. पण ही ऑनलाईन शिक्षण पद्धती ही फिजिकल शिक्षणाला, प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला कधीही पर्याय ठरू शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता झालेलं नुकसान ते खूप मोठं आहे, ते भरून काढण्यासाठी आता अधिकचे प्रयत्न करण्याची गरज असताना पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे हे फारच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य खराब करण्यासाठी असल्यासारखं वाटते आम्हाला. म्हणून आता शाळा आम्ही बिलकुल बंद करणार नाही अशा निर्णयापर्यंत आम्ही वर्धा जिल्ह्यातली मेस्टा संघटना आलो आहे. हो नक्कीच, आम्ही जो आज घेतलेला निर्णय आहे या निर्णयाला आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. त्या संदर्भातली निवेदनं आम्ही उद्या आणि परवा जिल्ह्यातल्या सगळ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं एक निवेदन म्हणून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत.